इंद्रायणी नदीकाठी वसलेले हे आळंदी गाव या भूमीची वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्वाची आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशा. आता आम्ही मंदिराकडे जाणार आहोत, पण मंदिराकडे जाण्याआधी आम्ही इंद्रायणी नदीमध्ये हातपाय धुवून मग मंदिरात जाणार आहोत. मंदिराकडे जाताना रस्त्याच्या कडेने वेगवेगळी दुकाने आहेत, तेथे प्रसाद पूजेचे साहित्य मिळते. मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही इंद्रायणी नदीच्या दगडी घाटावर आलेलो आहोत. हा घाट खूपच सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. मंदिराच्या बाहेर आल्यावर इंद्रायणीचा घाट लागतो. इंद्रायणी नदीवरील दगडी घाट पाहण्यासारखा आहे. इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करतात. या नदीच्या पात्रात विश्वशांती स्तंभ आहे, तसेच विश्वशांती केंद्रही आहे. आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी इंद्रायणीचा घाट वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जातो. आळंदीला देवाची आळंदी ही म्हणतात. संत ज्ञानोबा माऊली पदपर्शाने आणि वास्तवाने पावन झालेले हे आळंदी गाव, याला संस्कृतमध्ये अलंकापुरीही म्हटले जाते. असे म्हणतात की ह्या नदीच्या पात्रातील पाण्याने एकमेकांचे पाय धुवावेत, नवऱ्याने बायकोचे, बायकोने नवऱ्याचे, तसेच आईवडिलांचे, असं केल्यामुळे पुण्य प्राप्त होतं. तसंच आम्हीसुद्धा इथे येऊन आम्ही आमचे एकमेकांचे पाय धुतले आणि पुण्यपदरात पाडून घेतले. इंद्रायणी नदीचा घाट बघून आता आम्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराकडे निघालो. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, पान दरवाजा व मुख्य दरवाजा. मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं, पण तिथे मोबाईल व कॅमेरा शूटिंग करण्यास अलाउड नसल्याकारणाने तिथे शूटिंग करता आली नाही. करोनामुळे मेन दरवाजा बंद ठेवण्यात आलेला आहे. आम्ही जिथे वास्तव्य करत होतो तिथे लहान मुलांचं कीर्तन ठेवण्यात आलेलं होतं. ही लहान मुलं अतिशय सुंदर कीर्तन करतात. आळंदीमधील सकाळ खूपच चांगली आहे, तसंच येथील वातावरण खूप प्रसन्न आहे. आळंदीमध्ये आम्ही रसिकला धारीमान मुंबई मराठा ज्ञातीच्या फळ व्यापाऱ्यांच्या धर्मादाय ट्रस्ट येथे निवास केला. ह्यांचे रूम अतिशय सुंदर आहेत, क्लीन आहेत, तसंच येथील परिसरही खूप मस्त आहे. तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. आता आम्ही येथून पुढे निघत आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू.